15 ऑगस्ट 1947 नंतरचा सर्वात मोठा क्षण कुठला जो असेल तर मला असं वाटतं की 22 जानेवारी 2024 आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांचा अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व सबंध हिंदुस्थान भारतवासीय या रामभक्तीत तल्लीन झालेले आहेत. सबंध दीपावलीचा माहोल तयार झालेला आहे. याच अनुषंगाने नवचैतन्य मंडळाने डेक्कन परिसरात भव्य असा स्वरूपाचा श्रीराम मंदिराच्या स्वागतपर्य बॅनर लावलेला आहे. व ह्या बॅनरमध्ये विशेषतः कुठल्याही राजकीय पक्षाचा नेत्याचा किंवा मंडळाचा कुठल्याही कार्यकर्त्याचा फोटो किंवा नाव न लावता फक्त देवाची भक्ती म्हणून प्रभू श्रीराम व आमच्या मंडळाचे गणपती यांचा फोटो लावलेला आहे. व त्याच्यात एक छान असा मजकूर देखील लिहिलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो, मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आपण सुख शांती व आरोग्य भरभरून प्रदान करो. नवचैतन्य मंडळ डेक्कनजी मखाना हे आमच्या मंडळाने यावरी जे अख्ख्या भारतीयांचं जे अभिमानास्पद आहे हे राम मंदिर सगळ्यांची इच्छा पूर्ती होती, त्यामुळं प्रोत्साहित होऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं की आपण राम मंदिराच्यासाठी बॅनर लावून त्या मंदिराला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या, त्यासाठी आम्ही हा कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेला आहे. खरं तर 15 ऑगस्ट 1947 नंतरचा सर्वात मोठा क्षण कुठला जो असेल तर मला असं वाटतं की 22 जानेवारी 2024 आहे. तसंही आमचं मंडळ डेक्कनचं राजा नवचैतन्य मंडळ हे स्वतंत्रपूर्व काळापासून कार्यरत आहे. आमच्या मंडळाने स्वतंत्रासाठी आधीच्या पिढीने खूप काम केले आहे, त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आमच्या हयात हा दुसरा मोठा देशातला जो क्षण आहे तो होतोय, त्या अनुषंगाने आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं आम्ही सर्व कार्यकर्त्यां सहमतीने हा मोठा फलक लावायचं ठरवलं आणि त्यावरही तुम्ही बघू शकता कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव न लावता, कारण आमचा बाप्पा आणि हा राम खरं हे जगात खूप मोठे आहेत, त्यापेक्षा कुठलाही कार्यकर्ता कुठला नेता हा मोठा नाही. त्यामुळे ह्या स्वरूपाचा आम्ही हा बॅनर लावून आमच्या युवा पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला एक संदेश देत आहोत की प्रभू श्री रामचंद्र हा हे आपले इथून पुढे त्यांच्या कार्याची देशाची वाटचाल आपली त्यांच्याप्रमाणे होईल. धन्यवाद.